हे एक स्वरतीर्थ आहे. इथे केवळ मराठी मुलकातलीच नव्हे तर लांबलांबची परप्रांतातीलच नव्हे तर परदेशातील सुद्धा सूरवेडे आपली तहान भागवण्याकरता येतात. कुणाला प्रणय गीतात चिंब भिजायचं असतं, कुणाला भक्तिरसात न्हाऊन निघायचं असतं, कुणाला राष्ट्रप्रेमानं उचंबळायचं असतं, तर कुणाला ज्वलत जहाल हिंदुत्वानं दाहक बनायचं असतं. हे तीर्थ या साऱ्यांची आस पुरवतं. इथलं पाणी मात्र वेड आहे. कधी ते भक्तीच्या लाटांनी उचंबळतं, तर कधी हिंदुत्वाच्या धगीनं उकळतं. कधी ओंकार स्वरूपाच्या नादात तल्लीन होऊन जातं, तर कधी रामरसानं तीरावरच्या पांथस्थाना सचैल स्नान घडवतं. या स्वरतीर्थाचं नाव आहे सुधीर फडके. तर सुधीर तथा राम विनायक फडके कोल्हापुरातल्या एका सधन कुटुंबातले. कोल्हापूर संस्थानात वडील वकिली करत. 25 जुलै 1919 रोजी जन्मलेल्या रामला वडिलांनी वयाच्या 7व्या वर्षी वामनराव पाध्ये यांच्याकडे गाणं शिकायला नेलं. पाध्ये बुवांना सुधीरबद्दल अतिशय प्रेम होतं. त्यांची फीसुद्धा द्यायला याच्याकडे पैसे नसत, पण आवाज गोड आणि इतकी तल्लीनता जी शेवटपर्यंत सुधीरच्या आयुष्यात जी आहे, शेवटच्या श्वासापर्यंत ती लहानपणापासून सुद्धा गाण्यात शिकण्यात तल्लीनता होती. कोल्हापूर इथं भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत पाध्येबुवांनी 10-11 वर्षाच्या रामला उभं केलं. गायकानं गायलेल्या तानीची सरगम तत्काळ म्हणून दाखवणाऱ्या रामला असाधारण स्वरज्ञान असलेला वंडर बॉय म्हणून खूप प्रशंसा मिळाली. पाध्येबुवांच्याकडं मुंबईचे एक त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातले एक मोठे गुरु आले होते, त्यांची गुरु शोभतील असे, आणि त्यांनी म्हणाले तुमच्या या मुलातला हुशार पोरगा कोण आहे, तर यांनी सुधीरकडं बोट दाखवलं. तर ते काहीतरी त्यांनी म्हटलं, हा कुठला राग आहे रे, तर तो सुधीरनं बरोबर सांगितला, हा स्वर कुठला आहे, कोमल रिषभ आहे. इतकं की त्या बुवांनी जरा बेसूर म्हणून दाखवलं, तर हा म्हणाला निषादाला जरा हे कमी लागतंय. 1928 साली रामच्या आईचं निधन झालं. वडील सैरभैर झाले. कुटुंबाची स्थिती आणखीनच खालावली होती. त्यात आपला भार नको म्हणून राम मनात येईल ते करून पाहत होता. कधी त्यानं गणेशोत्सवी मेळा काढला, त्यातच त्याच्या नन्ना देशपांडे नावाच्या मित्रानं त्याचं सुधीर असं नामकरण केलं. कधी गाण्याचा क्लास सुरू केला, शाळेत गायन मास्तर म्हणून काम केलं, पण हातातोंडाचा मेळ बसत नव्हता. पण अशा हलाखीच्या अवस्थेत सुद्धा पाध्येबुवांकडचं संगीत शिक्षण नियमित चालू होतं. हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांची गाणी बेभान होऊन ऐकत त्याच्या गायकीची एकलव्यासारखी साधना सुरूच होती. याच काळात गाडगिळ नावाच्या एका स्नेहामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा रामला खूप जवळून परिचय झाला. तत्वज्ञान पटलं
जचलं आणि संघाला एक अजन्म निष्ठावंत कार्यकर्ता मिळाला. पण आयुष्याची अवस्था मात्र न मंजिल है न मंजिल का पता है, जिंदगी रास्ता ही रास्ता है अशीच होती. पोटासाठी आधी पुणे आणि मग मुंबई. मुंबईत संघाच्या कार्यालयात आसरा तर मिळाला, पण समज गैरसमजानं एक दिवस अक्षरशः रस्त्यावर यावं लागलं. मग विलक्षण दिशाहीन भटकणं, फुटपाथवर झोपणं, दिवसेंदिवस उपाशी राहणं दैव विचित्र वाकुल्या दाखवत होतं. आकाशवाणीवर गाणी मिळायची, पण द्यायला पत्ताच नव्हता. ओडियन कंपनीला रेकॉर्ड्स काढायचं ठरवलं तर कंपनीच बंद पडली. क्लास सुरू करायचा प्रयत्न नुकसान सोसून बंद करावा लागला. एक वितीच्या भुकेची जोडणी करण्यासाठी रामनं बँडेजेस वळली, भाजीपाल्याची विक्री केली. शेवटी एका मित्रानं बजावलं, आता मुंबई सोड नाहीतर झिजून झिजून मरशील. मग प्रारंभ झाला एका लोकविलक्षण भ्रमण गाथेला. आज इथं तर उद्या तिथं, रोज नव्या गावी जायचं, कार्यक्रम करता का असं विचारायचं. पैसे मिळाले तर वाहवा, नाही मिळाले तरी वाहवा. निमूटपणे पुढच्या गावाची वाट चालू लागायचं. नाशिक, बडोदा, अहमदाबाद, बिलासपूर, गया, कुठली कुठली नावं लक्षात ठेवायची. पण या साऱ्या वादळात सुद्धा रामची जिज्ञासा जागृत होती, कुतूहल अनावर होत. त्या भटकंतीच्या काळात कव्वाल्या, गझला, भजनं, कंठ संगीताचे सारे प्रकार ते मनसोक्त ऐकत राहिले. शेवटी कलकत्त्याच्या एका ध्वनिमुद्रण कंपनीत फडके किंचित स्थिरावले. पण इथेही दुर्दैवानं त्यांची वाट सोडली नाही. सुटीसाठी म्हणून कोल्हापुरात परतलेले बाबूजी प्राणांतिक आजारी पडले, वाचले, पण तोपर्यंत कलकत्त्याची दारं त्यांच्यासाठी बंद झाली होती. केवळ वेळ जावा म्हणून ते परशुराम सोळांकुरकर मास्तरांच्या यशवंत संगीत मेळाव्यात जाऊ लागले. इथं त्यांना मांडेशातून भटकत आलेला एक उमदा शाहीर भेटला, गजानन दिगंबर माडगुळकर. त्या काळी HMV ही प्रख्यात ध्वनिमुद्रण कंपनी आपलं ध्वनिमुद्रणाचं साहित्य घेऊन गावोगाव फिरत असे. HMV-तील गुणग्राहक अधिकाऱ्यांना गदिमा आणि बाबूजींची ही जोडी खूपच भावली. बाबूजींचं पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं ते गदिमांच्या वाग्दत्त वधूच्या कुमारी पद्मा पाटणकर यांच्या आवाजात. आपल्या गायनानं आणि संगीतानं मंत्रमुग्ध करणारा एक संगीतकार आता आकाराला येत होता, सुधीर फडके. HMV-वर गदिमा आणि बाबूजींचं हे जोड विकान जोरात सुरू झालं. पैसे मात्र फार कमी मिळत. गदिमांना प्रत्येक गीताचे 5 तर बाबूजींना फक्त 2. पण त्या मंतरलेल्या दिवसांचा कैफ काही और होता. त्या दिवसात हे दोघे शाहीर पिराजीराव सरनाईकांच्या पोवाड्यात रमायचे.
शाहीर लहरी हैदरांच्या कवनात गुंतायचे. नंतर बाबूजींच्या संगीतात आलेल्या विविधतेचं मूळ त्यांच्या या नादिष्टपणात दडलेलं असावं. एवढं सगळं घडलं तरी चित्रपट सृष्टीची दारं अजून बाबूजींकरता काही उघडलेली नव्हती. संगीत दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट 1946 प्रभात फिल्म कंपनीचा गोकुळ. ये कितने बजाए मुरली दुनिया ना झूठी दुनिया. आणि या चित्रपटाला प्रथम संगीत देत होते हुसनलाल भगतराम. ते प्रभातच्या सेवेतच होते. पण त्यांनी दिलेल्या पंजाबी पद्धतीचं संगीत आम्हाला काही पसंत पडेना. तेवढे यशवंत पेटकर म्हणाले, कोल्हापूरचा एक मुलगा गुणी आहे, संगीतातला चांगला जाणकार आहे, ते त्याला एकदा संधी देऊन बघा. मग त्यांना फतेलालनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक गाणं देतो, त्याचं मधले म्युझिक पीसेस गाण्याची चाल वगैरे सगळं बसवून आणून तुम्ही आम्हाला ऐकवा. त्याच्यानंतर बाबूजी पुण्याला यायचे असं जेव्हा ठरलं तेव्हा बाबूजींना राहायला ठिकाण नव्हतं. तर बाबूजींनी सहज मला विचारलं की तुझ्याकडे आलो तर कसं होईल. तर म्हटलं ये एकच खोली आहे माझी, परंतु आपण राहू, काय बिघडत नाही. आणि मग त्याच वेळेला बाबूजी, त्याच प्रसंगामध्ये अण्णा माडगुळकर, त्याच वेळेला राम गबाळे, असे तिन्ही चारी कोल्हापूरवरनं नवतरुण पिढी अशी म्हणत होईल ती पुण्यामध्ये आली आपलं नशीब काढण्याकरता म्हणून आली असं त्याला मी म्हणतो. तो गजानन वाटोळीकडे बाबूजी उतरला होता. तर तो म्हणाला मला अजून एक दोन दिवस घ्यावे लागतील मागून, म्हणजे मनासारखी माझी काही चाल झालेली नाही. म्हटलं हरकत नाही, फतेलांशी बोलू आपण. आणि त्याचं चालवतं, गुणगुणणं चालवतं गेलं. डेकजिमखान्यावर टांगा आल्यावर त्याला पहिल्या मुकड्याची चाल सुचली होती. त्याने टांगा थांबून त्याचं स्वरलेखन करून घेतलं. टांगा प्रभातच्या दारात जाईपर्यंत तिथे थांबवलं आणि ते तिथं एका कडव्याचं स्वरलेखन झालं. फतेलांची भेट होईपर्यंत आणि थोडा वेळ मिळाला तेवढ्यात ते गंमतच आहे सगळी, की त्याला त्या दुसऱ्या कडव्याची चाल सुचली, त्यानं त्याचं स्वरलेखन केलं. आम्ही प्रभातच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये तयारी होईपर्यंत त्याला आणखीन एका कडव्याची, आणि मग जेवढं झालं होतं ती त्याने ऐकवली, ती सगळ्यांनाच पसंत पडली. आणि त्या दिवशी 11 फेब्रुवारी 1946 सुधीर फडके हा प्रभातचा संगीत दिग्दर्शक झाला. मायाबाजार या चित्रपटाची गाणी तयार होत होती. माडगुळकर आले आणि सुधीर फडक्यांच्याकडे गेले, कार्यातला गौसांग प्रणय गीत पाहिजे ना अभिमन्यू वत्सलेचं, घे. त्यांनी जे कागद टाकला त्यांच्यापुढे हार्मोनियमवर, बाबूजींनी पाहिलं आणखीन कपाळावर आठीला सांगितलं हे कसं गाणं, प्रणय गीताला कात चाल कशी मृदू मुलायम पाहिजे आणि मीटर कसं पाहिजे याचं. हे तर म्हणे मार्चिंग साँगचं मीटर झालं आहे, हे पहा मीटर मी विचार करून दिलेला आहे. शब्द कल्पना इथे काही चुकीचं असेल तर सांग, आता तुझ्याच वकूब असेल तिला चाल लावून दाखव. बाबूजींनी ते दिवसले गेले, जाऊन बसा तिकडे ऑफिसमध्ये. अण्णा म्हणले की वा आता पेटला बरं का, बघूया. आणि गेलो, बाबूजी म्हणले हे पहा माझा वकूब बघायचा ना, बघा. आणि पेटीवर चाल म्हणून दाखवली आणि इतकी सुंदर मुलायम चाल अगदी. आणि ते गाणं कुठलं तर अंगण्याचं चालू दे मंग नाव नाविका तरंगती जलावरी संत चंद्र चंद्रिका. पहिलं चित्र जे मी केलं ते 42 मुवमेंटवर होतं. दिग्दर्शक राम गबाले, प्रमुख कलाकार पुलं आणि सुनीताबाई असा संच जमला. चित्रपटाचं नाव होतं वंदे मातरम. आणि त्या चित्राचं
संगीत जे होतं त्यातली पहिली पहिली जी गाणी रेकॉर्ड झाली त्याची आपल्याला आठवतं की अपराध मीच केला आहे. आणि ही अशी जी होती त्यामध्ये ओव्या होत्या, एका ग पाठी एक भाऊ माझे तिघे जण, बीजेची ग वारणी तिनं पेठांचे तिनं खण, असं होतं. आणि माणिक दादरकर त्यावेळी त्या गायच्या. आणि सुधीर फडक्यांचं वैशिष्ट्य हे की याच्या तालमी होताना की हे गाणं बसवून घेताना ती चाल सांगताना सुधीर ते गाऊन दाखवायचा, ते अशा पद्धतीने गाऊन दाखवायचा, ते गाणं पुरं होण्यापूर्वीच माणिक घळाघळा डोळ्यातून तिच्या पाणी गळायला लागत असत. कोल्हापूरच्या मंगल पिक्चर्सनं या सुमारास एका नवीन चित्रपटाची घोषणा केली, जीवाचा सखा. पटकथा संवाद गीतं गदिमा, संगीत सुधीर फडके आणि दिग्दर्शक राजा परांजपे. त्रिगुणातील राहिलेला गुण आता जमला होता. एका सुरात घुंगरू बोले, एका सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले, जोडी बैलांची डौलत चाले, उजोडी बैलांची डौलत चाले, रे सजना चाले. एका सुरात घुंगरू बोले, एका सुरात घुंगरू बोले. आमचे मित्र होते संगीतकार मित्र बाळ बर्वे, त्यांचं एक गमतीदार विधान होतं. तर त्यांचं वाक्य असं होतं की बाबूळींची गाणी आली आणि एकदम ते पहिलं सगळं जुनं वाटायला लागलं. याच्यात त्यात जुन्याला वाईट म्हणायचं नाही आहे, मला त्यातली कॉमेंट अशी आवडली की नेहमीच प्रत्येक प्रवाहात जे वळण असतं एखादं ते असं येतं की तिथून काहीतरी नवं सुरू होतं. या अर्थानं मला असं वाटतं की सुधीर फडक्यांपासून मराठी भावगीत, मराठी चित्रपट याचं एक नवं युग सुरू झालं. हा बाबूंचा फार मोठा एक त्यांचा काय म्हणा श्रेयाचा भाग आहे. भर उन्हात बसली ठरून सावली गुरा, नाही चिंता त्यांची तिने सांग पातुरा, चला दोघ मिळून चढू ते कडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा. तर कशाला जाळी मंदी टिकली करवंद, जाळी मंदी टिकली करवंद, जाळी मंदी टिकली करवंद. त्याच्या स्वरचनामध्ये एक अपरंपार साधेपणा होता, अपरंपार साधेपणा होता. दुसरं म्हणजे शब्दांचा एवढा सन्मान. बाबूजी काही वाङ्मयीन अर्थानं कवितेचे अभ्यास किंवा जाणकार होते असल्याला भाग नाही, पण बाबूजींना एक आमची अंतर्गत जाण होती पुढच्या कवितेचं सत्व पकडायची. ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, असं शब्दातलं सौंदर्य उलगडण्याची त्यांच्या साधीतली ताकद मला नेहमीच मोठी वाटत आली. सहज गमतीत बोलायचं तर सांग तू माझा होशील का, हे गाणं जो जो आणलं तर मला नेहमी असं वाटतं की सांग तू नंतर ती उकारांत मोठीची मोठी बारीक ते तो जो आलाप आहे तो एरवी कोणी सहजपणे घेतला असताना तर तो विचित्र वाटला, ऊ करून लांब जाणार, पण असं होत नाही बाबा. किंवा त्यातलं वसंत काली वनी दिनांती एकच खुशी तुझं तुझं एकांती, तो वसंत काली वनी दिनांती हे तीन शब्द आधी अद्भुत आहेत, तीनमध्ये एक मोठं ॲटमॉस्फिअर आहे. पण बाबूजी त्यानंतर त्या दिनांतीत एक बारीकशी जी एक स्वरावली टाकतात त्यातून ते सगळं ॲटमॉस्फिअर पाहता होता जिवंत होतं. ये
लाखाची गोष्ट या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर बाबूजींनी मागे वळून पाहिलं नाही. प्रेक्षकांच्या आस्वाद शक्तीला धक्का न देता बालगंधर्व, मास्टर कृष्णराव यांच्या गायकीशी या गीतांचा धागा जुळला होता. बोलविता धनी, इनमिन 3.5, उनपाऊस, ओवाळणी अशा चित्रपटात एका पाठोपाठ एक अशी अर्थगर्भ सुंदर गीतांची बरसात होत गेली. दिवस जायत बुडून पार, ललित नभी मेघ चार, पुसट त्यास जरी किनार, पुसट त्यास जरी किनार, उसवतीच सांज फुली, सांज फुली, पाहिजे सतू जवळी, पाहिजे सतू. बाबूजींच्या स्वरप्रतिभेचा आणखी एक फुलोरा म्हणजे मी तुळस तुझ्या अंगणी हा चित्रपट. वासव दत्ता हे संगीत रूपक या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं. आणि पुन्हा आता गदिमांच्या आणि बाबूजींच्या प्रतिभेनं एक अतिशय उत्तुंग झेप घेतली. ही झेप त्यांना अजरामर अशी कीर्ती मिळवून देणार होती. गीतांच्या रूपात रामकथा मांडणाऱ्या या एकवर्षीय प्रकल्पाचं नाव होतं गीत रामायण. गीत रामायण ज्या दिवशी ब्रॉडकास्ट होतं होणार होतं, सगळे म्युझिशियन्स रात्री तिथे 9 वाजता जमले. फडके साहेब म्हणाले की अण्णा गाणं द्या. मेळवकर म्हणले गाणं मी गाणं केव्हाच नेमनाथकडनं तुमच्याकडे पोहोचवलं आहे. म्हणले माझ्याकडे नाही आहे गाणं. फडके साहेब म्हणाले, फडके साहेबांनी आपल्या पिशवी तो वाचली सगळी, गाणं काय कुठे मिळे ना. तर शेवटी लाड म्हणाले दीक्षित, आणि दीक्षित म्हणाले की अण्णा गाणं परत लिहावं लागेल. अण्णा आठवून बसले. अण्णा म्हणाले महिने पूर्ण गाणं आले. शेवटी त्या शेवटी लाड चिडले रा त्याचे मित्रच. तेवढे ते काही चालणार नाही. त्यांनी त्यांनी अण्णांना धरलं, खोलीत बसवलं. एका म्हणले मी गाणं कुलबुललो होते, गाणं लिहिल्याशिवाय मला बाहेर येत तुम्हाला बाहेर येता येणार नाही. गाणं लिहून मिळेपर्यंत पहाटेचे 4, 4:30, 5 वाजले असतील. आणि याच्यानंतर गाणं कंपोज केव्हा होणार, गाणं रेकॉर्ड कसं होणार, तोपर्यंत ब्रॉडकास्टची वेळ झाली. पुरुषोत्तम जोशींची कॉमेंट्री सुरू झाली. लाल दिवा लागला आणि फडके साहेबांनी हातात कागद घेऊन स्वये श्री रामप्रभू ऐकती सुरुवात केलं. स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती.
वर्तनी दर्शनी ही अबदा दोडणी ताण मुका सोडरे सायका बारही जातिका रामचंद्रा दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत सुद्धा अगदी आयत्या वेळी मिळालं. तुम्ही जे सकाळी 6 वाजता स्टुडिओत बोलावलं होतं फडक्यांनी कंपोज करताना ते गाणं प्रत्यक्षात दरबारी कानड्यात केलं. दरबारी कानडा हा राग कसा आहे थोडासा दुःखी छटा असलेला तो कार्यक्रम. सकाळी मी आणि फडके साहेब आम्ही रिक्षातनं यायला निघालो आकाशवाणीवर. बाबूजी मला म्हणाले जो काल आपण गाणं केलं आहे खरं पण मला स्वतःला ते नाही फार आवडलं. दैवजात दुःखे भरता हे जे गाणं आहे या गीताचा जो अर्थ आहे हा समजावणीचा आहे पण मग आपण जे आत्ता जे गाणं केलं आहे त्याला उगीच दुःखाची छटा येते तर ती मला पटत नाही आहे. माझ्या डोक्यात आहे एक मुकडा मी स्टुडिओत गेलो की तुम्हाला सांगतो. तुम्ही तो लिहून घ्या म्युझिशियन्सला तेवढं बसून घ्या अंतर कसे गाय काय करायचं ते मी बघतो. लाट तोड़ी दोखा पुहा नाही क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानता पराधीन आहे जगती पुत्र गीत रामायणानं लोकप्रियतेचे नवे उच्चांक स्थापन केले. वेगवेगळ्या कलाकारांकडून गीत रामायण गाऊन घेताना बाबूजींनी वेगवेगळे प्रयोग केले. योगिनी जोगळेकरांना शूर्पणखेचं गाणं ओरडून किंचाळून म्हणायला लावलं तर आप्पासाहेब इनामदारांच्या जाड आवाजात कर्ण्यातून कुंभकर्णाचं गीत योग्य परिणाम साधण्यासाठी गाऊन घेतलं. पुलंनी म्हटल्याप्रमाणे गीत रामायण रामभक्त हनुमानासारखं चिरंजीव झालं. केवळ गीतरामायणच नव्हे तर त्याच्या निर्मितीच्या कथासुद्धा सांस्कृतिक जगामध्ये घटना घडतात ना तेव्हा त्यांना एक आपलं एक आतलं अंतसूत्र असतात एक आतलं एक तर्कशास्त्र असतं मला खुद वाटतं ते उगीच घडत नाहीत. मला असं वाटतं ह्या दोघांचा तो जो 12-14-15 वर्षांचा एकत्र प्रवास होता त्यात भावगीताचं जग जसं होतं तसं चित्रपटाचं मोठं तंत्राचं जग होतं. त्यातून एक आलेली परिपक्वता जी होती त्याच्यात नंतर गीतरामायण आलं आणि त्यामुळे त्याचा एक मोठा सुवर्ण कळस व्हावा असा तो प्रकार झाला. गीत रामायणाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर स्वतः बाबूजींनी त्याचे देश परदेशात हजारो कार्यक्रम केले. स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वातंत्र्यवीर सावरकर विनोबाजी संत तुकडोजी महाराज गोळवलकर गुरुजी डॉक्टर खानखोजे गीत रामायणानं भारून गेलेल्या मान्यवरांची यादी अशी अमर्याद वाढत जाते. संगीताबरोबरच बाबूजींमध्ये आणखी एक सूर होता देशभक्तीचा. म्हणूनच दादरा नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामात त्यांनी समरसून भाग घेतला. पोर्तुगीज भयंकर हट्टी ते हा प्रदेश सोडायला तयार नव्हते आणि तो जिंकून घ्यायचा असा आग्रह इथल्या तरुणांनी झालेला होता. खरं म्हणजे ही कल्पना सुधीर फडक्यांची. मोहन रानडेंनी जी काही गडबड केली तिकडे सांगलीला म्हणजे सांगलीचा मूळचा तो पण गोव्यात जी गडबड केली त्यातून दादरा नगर हवेली मुक्त करा अशी कल्पना आली. त्यातली गमतीची गोष्ट अशी आहे की हे सगळं गनिमी काव्यांनी लढलेलं आहे. ते जे आघाडीला होते त्याच्यामध्ये सुधीरराव होते आणि त्यावर ते मला म्हणायचे फार तर काय होईल अनेक भगतसिंग गेले अनेक खुदिराम बोस बळी गेले आपणही जाऊ काय बिघडलं. गोड चाली देणारा मनुष्य इतक्या कठोर शब्दात बोलत होता. शंकर म्हणे 2 वेळाला नाचत असे एक रौद्र तांडव
आणि एक आनंद तांडव, ही दोन्ही तांडव आम्ही सुधीरावांच्या स्वभावात पाहिली, वागणुकीतही पाहिली. मग बाबूजींनी पहिल्यांदा आत प्रवेश म्हणून माहिती काढण्यासाठी एक छान कार्यक्रम केला. तो असा केला की लवाच्याला 4 दिवसाचा गायनाचा कार्यक्रम, गीत रामायण गायन, बाकी सगळं गायन. मग 2 दिवसांनी बाबूजी आजारी पडले. तेव्हा तिकडून निरोप असा आला की इकडं मोठं हॉस्पिटल आहे, त्या इथंच दाखल करावं ठरलंच होतं ते. आणि म्हणून मग सेलवासाच्या हॉस्पिटलमध्ये बाबूजी उपचार घेण्यासाठी दाखल झाले. 2 दिवसात खूप माहिती मिळवली. बाबूजींनी शस्त्र देखील मिळवलीत, आम्ही देखील शस्त्र मिळवलीत. 117 कार्यकर्त्यांनी 1 ऑगस्टच्या अपरात्री हल्ला केला. आणि आता आमची ती चढाई सुरू व्हायची होती. वातावरण गंभीर होतं, बाहेर धो धो पाऊस पडत होता. सगळे आमचे स्वातंत्र्य सैनिक हे त्या तयारीत होते. ज्याला जी जी काही कामं करायची होती तो त्याचं चिंतन मनन आणि काम करत होता. आणि तेवढ्यात माझं लक्ष असं जरा बाजूला गेलं, सहजच गेलं, आणि मला सुधीरराव 1-2-3 लोकांशी बोलतायत असं माझ्यापासून साधारणतः 25 पावलावरती ते दिसलं. त्यांच्या हातामध्ये व्हायोलिन ठेवण्याची ती एक पेटी असते ना अशी बदामासारखी, ती पेटी होती. त्यामुळे न लाटलं किंवा संगीतातलं एक वाद्य इथं कदाचित आणखीन 15-20 मिनिटांनी फार तर 1/2 तासांनी आपल्याला हल्ला करायचा आहे. काय घडणार आहे कोण नाही, समोरून गोळ्या सुटतात की आणखीन काही वेगळ्या रीतीने प्रतिकार होतो काही कल्पना नव्हती. युद्ध हा जरा वेगळाच प्रकार आहे. तो गाणंवणं म्हणायला पण चांगला आहे, हातवारी करून व्याख्यान द्यायलाही पण चांगला आहे. युद्धस्य कथा रम्यच असतात, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस तिथं भरायची वेळ येते त्या छातीमध्ये कोणाच्या कोणाच्या कसं कसं काय काय होत असतं ते निदान माझ्यापुरतं तरी मी स्वतःही अनुभवलं आहे ना. आणि अशा ठिकाणी सुधीरावांच्या हातामध्ये ती व्हायोलिन वाजवण्याची केस आणि ते तिथं उभे आहेत, कोणाशी काहीतरी बोलतायत, चर्चा करतायत, त्या मी एकदम उठलो आणि झप झप त्यांच्याविषयी गेलो. आणि मी म्हटलं, सुधीरराव हे काय आणलं इथं, संगीताचा कार्यक्रम आहे हा. त्या ते वळले त्यांले, हो रौद्र संगीताचा. पण म्हटलं हे कसं करता इथे. त्या त्यांनी त्यांची इथे एक नेहमीची लकब होती बा खोकण्याची आणि अशी किंचित त्यांची मान आली. आणि ती जी त्यांच्या हातात ती जी केस होती त्या व्हायोलिनची, ती त्यांनी शी उघडली, आतमध्ये फोल्ड करून ठेवलेली घडी घातलेली LMG होती, म्हणजे लाईट मशीन गन, त्याची ती जी घडी घालायची असते ती होती. आणि ती पाहिल्यानंतर माझ्याकडे असे वळले आणि मला म्हणाले, त्यांच्या त्या विशिष्ट लकबीने हसत म्हणाले, हा रौद्रवीणा आहे. 2 ऑगस्ट 1954 या दिवशी सेलवासा पडले आणि आम्ही सगळे परत आलो. त्यातलं बाबूजींचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही दादर स्टेशनला आलो, झेंडा माझ्याजवळ होता, आणि स्टेशनवर उतरताना कोणतरी असं म्हटलं की आपण सावरकरांकडे जाऊया का. मग सगळे म्हणले चला, मग आम्ही तात्यांच्याकडे गेलो. बाबूजींच्या घरामागेच ते घर. आम्ही वर गेलो, खाली सांगितलं की ही पोरं आली आहेत आणि त्या सुधीर फडके. सुधीर फडके म्हटले दरवाजा उघडा आहे सावरकरांचा. सगळे आम्ही वर गेलो, 20-25 जण. सावरकरचे कॉटवर बसले होते. मग बाबूजींनी खुणवलं, मग आम्ही झेंडा जो आत ठेवला होता तो बाहेर काढला, सावरकरांना दाखवला आणि घडी करून त्यांच्या पायावर ठेवला. त्यांचा जो चेहरा आहे त्यावेळेला, त्याला कुठेही फोटोग्राफ नव्हता, विलक्षण अश्रू डोळ्यातून, आनंद अश्रू. ते एवढंच म्हणले की आता मला जायला हरकत नाही, आता पुढल्या पिढीला हा देश काय आहे समजलं, शौर्य कळालं. आंदोलनाच्या धकाधकीतही बाबूजींचं संगीत तितकंच ताजं टवटवीत होतं आणि त्याचं प्रत्यंतर म्हणजे जगाच्या पाठीवर हा चित्रपट. ज्याची त्याला प्यार कोठे
रे कोठड़ी तले सखे संग रे जाची त्याला प्यार कोठड़ी कोठड़ी तले सखे संग रे हाथ कड़ी की अवजड़ बेड़ी प्रिय हो जाची त्याला प्रिय हो जाची त्याला जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला जगाच्या पाठीवर हे पिक्चर निघालं 1960 साल असेल त्याच्यामध्ये त्यांना हार्मोनियमवाला पाहिजे होता वाजवणारा कारण तो जो हिरो आहे राजा परांजपे स्वतः आहेत ते हार्मोनियम वाजवतात त्याच्यामध्ये तर त्यांना तसा एक सोबर टाईप हार्मोनियम वाजवणारा मनुष्य पाहिजे होता म्हणून काही लोकांनी माझं नाव सजेस्ट केल्यावर त्यांनी म्हणाले बोलवा त्यांना आणि अशा तऱ्हेनं त्या पिक्चरचं जे गाणं होतं विकत घेतलं श्याम हे पहिलं गाणं मी वाजवायला त्यांच्याकडे गेलो नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाबूजींबद्दल काय सांगू मी की त्यांना बघितल्यानंतर त्यांची मूर्ती पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे संगीत दिग्दर्शक सुधीर फडके की ज्यांचं लाखाची गोष्ट मी जवळजवळ 5 वेळा 5 अण्यात बघितलं होतं आणि सगळी गाणी माझी पाठ होती ते संगीत ह्यांनी दिलं होतं आणि आज हे माझ्या गाण्यांना त्यांचंच संगीत आहे मी त्यांच्याकडे बघत राहिले की मूर्ती लहान आणि कीर्ती मोठी हे मला त्यावेळी पटलं बाबूजी जे ते असं एक कलती मान करून पेटी वाजवायची त्यांची एक स्टाईल होती ती मला नेहमी लक्षात राहायची आणि त्यांनी प्रत्येक गाण्यात जगाच्या पाठीवर मधल्या कुठेतरी एक असं थोडंसं खेचलं आहे बाई मी विकत घेतला श्याम आणि ते म्हटलं हे कोणालाही जमणार नाही आता ती गाणी खूप लोक गातात पण असं वाटतं नाही बाबूजी बाबूजी संगीत त्यांचा तो आवाज आणि ते सेटवर येऊन बसल्यानंतरसुद्धा एक असा अभिमान वाटायचा की एवढीशी मूर्ती आणि काय संगीत देते की जी गाणी आजही लोक विसरत नाही आहेत हा चित्रपट खूप जोरात चाललेला असतानाच एक दिवस जाहिरात आली की या चित्रपटात सुधीर फडके आहेत त्यांना जे कुणी ओळखेल त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत आणि एकदा एका माणसाने ओळखलं म्हणून कळवलं की मी सुधीर फडक्यांना ओळखलं आहे तर सगळ्यांना प्रश्न पडला यांनी ओळखलं कसं सुधीर फडक्यांना कारण त्यांचा तो मेकअप इतका भयंकर होता की त्याच्यातून त्यांना कोणी ओळखणं शक्य नाही ज्यांनी पाण्यातून बाहेर काढलं त्याला शोधतो आहेस की ज्यांनी त्याला ढकललं त्याला ज्यांनी वर काढलं त्याला त्याला काहीतरी बक्षीस देण्याची माझी इच्छा आहे या जगात उपकाराची जाणीव अजूनही आहे स्वतःचा चांगुलपणा स्वतःच्या तोंडानं कबूल करणं आम्हा गोसाव्यांना शोभत नाही तुला द्यायचा असेल काही तर टाक त्या छोळीवर बाबा निरीक्षा आहे म्हणजे आपणच माझ्या मुलाला वर काढलं चला चला महाराज घरी चला मुलाच्या आईची फार इच्छा आहे की आपलं दर्शन व्हावं चला सर केशव जी हा एका पायाने लंगडा आहे ह्याने कसं काय मुलाला वर काढलं हा लंगडा
तर त्या माणसांनी सांगितलं, एक गोसावी असा पुढे पळत सुटलाय आणि त्याच्या मागं एक तरुण असलेला मुलगाही धावतोय आणि ते अण्णा जोशी होते आणि अण्णा जोशी पुढे सुधीर फडके असल्याशिवाय धावणार नाहीत याची मला खात्री होती म्हणून मी सुधीर फडक्यांना ओळखलं आणि ते खरंच सुधीर फडके होते. मध्यंतरीच्या काळातही आपल्या प्रतिभेनं बाबूजी अनेक चित्रपटांना सजवत राहिले. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. संगीत रचनांबरोबरच बाबूजींचं स्वतःचं गायन आता एका प्रगल्भ पातळीवर जाऊन पोहोचलं होतं. हा माझा मार्ग एकला या चित्रपटाद्वारे बाबूजींनी पुन्हा एकदा निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. स्वर्गीय के एल सेहगल या त्यांच्या प्रेरणास्थानापासून स्फूर्ती घेऊन आलेली या चित्रपटातील गीतं केवळ अद्वितीय ठरली. भवती रचिता भलती व्यसने, भलती व्यसने विसु बखतो, विसु बखतो जाळातला मराठी बरोबरच अनेक हिंदी चित्रपटांवरही बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचा अमीट ठसा उमटला आहे. प्रकार आमचा असा असायचा, ते काम आमचं असं चालायचं आमचं की गाणी सगळी लिहून घ्यायची आमच्याकडनं आणि सगळं गाण्याचं बंच त्यांच्याकडे द्यायचा. त्यात पहिल्याच गाण्याला ती चाल लावतील असंही नाही, ती चालायची गाणी अशी. कुठलं गाणं त्याचं कुठल्या गाण्यावर थांबतील सांगता येत नव्हतं. बरं, त्यांची अशी एक पद्धत मी त्यांच्या घरी पाहिलेलं आहे. तर ते पेटीवर बसायचे, घटकेत उठायचे, चहा सांगून येतो म्हणायचे, चहा सांगायला गेले की येताना गुणगुणत यायचे, काहीही करत असत ते इकडे जात असत तिकडे, कुणी आला तिकडं बेल वाजवली दार उघडायला जायचे, गुणगुणणं चालू असायचं. तोपर्यंत चहा यायचा, चहायचा पर्यंत चहा घ्यायचा, चहा मी जरा दाढी करू का असं म्हणे गमतीनं. इतकं ईज काम चालायचं ते, दाढी करता करता ब्रश फिरवता फिरवता त्यांचं गुणगुणणं चाललेलं असायचं, मी त्याचं साक्षीदार आहे. आणि ते करता करता मग दाढी वगैरे म्हणून सुद्धा आम्ही इकडे गप्पा टप्पा मारत असत, पण ते दाढी करता करता त्यांना चाल सुचलेली असायची. आता ऐका, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. त्यांचं गाणं जर सेटवर आता आलेलं आहे ते गाणं घेऊन, तर म्युझिशियनकडून पहिलं म्हणजे एकेकाकडून पहिलं ट्युनिंग करून घ्यायचे. सूर हा त्यांचा खरा म्हणजे आत्मा होता. तसंच गाणाऱ्याला गाणं शिकवताना जोपर्यंत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे एक्सप्रेशन येत नाही तोपर्यंत ते शिकवतच राहणार. त्यांचं स्टेजवर आल्यानंतर, स्टेजवर म्हणजे
रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आल्यानंतर म्युझिशियन्स आणि गाणं यांचा पुरा मेळ बसल्याशिवाय ते रेकॉर्डिंगला आज जायचे नाहीत. त्यांच्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रात किंवा इतर कुठले जे काम हाती घेतील त्यात ते परफेक्शनिस्ट म्हणूनच त्यांची ख्याती होती. घरात देखील तसे ते परफेक्शनिस्ट होते. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो की स्वतःची गादी घालायची असली तरी ती चादर अशी जी असेल ते बरोबर त्याला एकही रेष सुरकुती येता कामा नये. जर समजा अनेक वेळा असं व्हायचं की आईला ते मदत करायची, आई एकटी असली की मग भांडी घासतील, मग भांडी घासून देखील ते इतक्या वेळा ते स्वच्छ करत बसतील की त्याच्यात डाग आणि डाग जाऊन वगैरे आणि मग ते व्यवस्थित टिपटाप मांडणं वगैरे ह्या बाबतीत परफेक्शनिस्ट. बाबूजींचं आणि अण्णांचं खूप जोराने भांडण व्हायचं. एका चित्रपटाच्या वेळेला म्युझिकच चाललं होतं, अण्णांची गाणी होती, प्रभातमध्ये ते शूटिंग चाललं होतं. मी आणि उषाबाई आम्ही काम करत होतो. इतकं भांडण झालं दोघांचं, आम्हाला वाटलं आता हा चित्रपट कॅन्सल होणार. आणि इतका एक चांगला चित्रपट निघत होता, आमच्या दोघींच्याही भूमिका त्याच्यात चांगल्या होत्या. आता हा काही निघत नाही असे मग अण्णा पण रागारागाने चपला घालून निघून गेले. बाबूजी तिकडे बोलत रागाने ही मंडळी रागवायची फार, चिडायची फार पटकन, म्हणजे आणि तेवढ्याच शांत पण व्हायचे. आणि दुसऱ्या दिवशी आलं तर दोघे हातात हात घालून हसत खेळ स्टुडिओत आलेले. म्हणजे काल भांडण झालं हे कुणाला खरंही वाटणार नाही. त्यांचा राग असा तात्पुरता असायचा, एकदम खूप चिडतील आणि पटकन शांत होतील. आणि आपण त्यांना जरा सांगायला गेलं, अण्णा चूक झाली माझी, कशाबद्दल मला माहीत नाही, मी विसरलो, इतक्या झटकन 5 मिनिटात ते हे विसरायचे. पण प्रचंड तापट होते, रागीट होते याच्यामध्ये नक्कीच आहे. बाबूंची एकापेक्षा हळूवार गाणी ऐकताना मला सारखं असं मी फार स्वप्नील वयात वगैरे असं समजायचो की ही अशी कशी त्यांनी बनवली असतील. प्रत्यक्षात लक्षात आहे की बाबूजी एखादा म्हणजे म्हणतो ना टेलिफोन ऑपरेटरचं काम करतो ना, एका क्षणात इकडला स्विच तिकडे धावायचा, इतक्या पद्धतीने काहीच यांत्रिक वाटा अशा पद्धतीने बाबूजी काम करायचे. पण परिणाम याचा तो विलक्षण उमलल्यासारखा यायचा. एक गमतीदार उदाहरण सांगतो, पुढचं पाऊल म्हटलं एकाच या जन्मी जणू फिरून नवी जन्मे नवी, ही मी ओळ लिहिली. बाबूजी त्याला पटकन ती जी आहे एकाच चालवून टाकली. मला वाटलं की आता आंतरबुडीच्या लिहायला मी मोकळा, तर नाही मी बघतो काय करायचं ते, असं काही ते सुचत राहायचं. मग नको वाटलं की ते फरकत असं पाठीपुस्तात असं ते पुसून टाकायचे, असं झालं होतं. ते करता नाही सहजपणे ला 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 अशी एक स्वरावली त्याच्या पेटीवर उमटली. ऐकताना पटकन आम्हाला सगळ्यांना ती व्हायलिनचं पीस वाटला, कारण तो बोईंगचा पीस असतो तसा होता तो. म्हणजे बाबूची आता अंतरिक्ष ओळख कशी, तरी ओळ अंतरिक्षच आहे. म्हणजे ही ओळ अंतरिक्ष आहे कवितेची, मला त्याला अक्षरची जागा असं दिसेल कुठे. म्हणजे बाबूजी बरं पण मग अशा किती ओळी, म्हणजे कुणाला तू हे एक करूया पुढचं बघूया, असा तो प्रकार सुरू झाला. आणि मग तुम्ही लक्षात घ्या ती जेव्हा ती ओळी आल्या स्वप्नाप्रमाणे. गेश पाडगावकर, शांताबाई शेळके, वारा कांत, यशवंत देव यांच्या साथीनं एकापेक्षा एक सरस अशा भावगीतांची जणू एक भावसृष्टी रसिकांसाठी उभारली. या
या सुंदर यात्रे साखी, या सुंदर यात्रे साखी, मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी। 1977 मध्ये गदिमांचं निर्वाण झालं। जीवीचा जीवलग दुरावण्याचं दुःख उरात वागवत बाबूजींनी 1979-80 मध्ये गीत रामायण रजत महोत्सव साजरा केला, तो हजारो रसिकांच्या साक्षीनं। मी म्हटलं बाबूजी 25 वर्ष झाली, मग कोण करणार? अरे करणार ना म्हटलं आपण, का नाही करणार, पुण्यात नाही करणार। मग पुण्यात आपण मोठा उत्सव केला, रजत महोत्सव। इंग्लिश स्कूलचं पटांगण घेतलं, त्याला अयोध्या नगरी केली, मोठं स्टेज केलं, त्याला गरी माडगुळकर व्यासपीठ असं त्याला नाव दिलं। रोज एक एक पाहुणा आहे त्याचे, खूप मोठे मोठे माणसं आली, ती भाषणं करून गेली। आठ 10,000 लोक, पिन ड्रॉप सायलेन्स, बाबूजी स्वर ऐकायला उत्सुक होते। असा सोहळा पुन्हा होणे नाही, पण त्यात बाबूजी एक चीज कशी आहे पहा, मजेदार। बाबूजी इतका सगळा छान वाटतो, पण तो बाबूजी इतका छान नाही आहे। भयंकर संताप येतो, त्याच्या मनाला रुचलं नाही की झालं, त्याने सारीपट उधळला समजा। स्टेज केलं बरं का, स्टेज केलं, बाबूजींना दाखवलं आदल्या दिवशी की हे असं असं स्टेज आहे, कसं वाटतं तुम्हाला? भला प्रचंड स्टेज, 50 बाय 150 फूट असं भव्य स्टेज केलं। आणि ते स्टेज सगळं पाहिल्यानंतर बाबूजींचं ते स्टाईल असं, एकदा वर जाऊन पहा, खाली येऊन पहा, सगळं पाहिलं। आणि त्यांनी असं म्हटलं की काय बिंदू, हे स्टेज जरा जास्त उंच झालं, ते कमी करा। मग त्यांची माझी झकाझकी झाली, ते म्हटलं कमी केलं पाहिजे। मी म्हटलं हो ते शक्य नाही, खूप गोडीने सांगत होतो, योग्य ते मान ठेवून, मित्राचा, वयाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा मान ठेवून बोलत होतो। पण एका क्षणाला माझंही ते संपलं संयम, आणि मी उकळू शकतो ना, बाबूजीचाच मित्र आहे तो, मी उकळू शकतो। आणि मी एकदम ताड अशी म्हटलं, बाबूजी यातला स्टेज कमी होणार नाही, हे असंच राहील। ते तर सुधीर फडके आहेत, ते म्हटलं ठीक आहे, मग मी उद्या गाणार नाही। मग मी पण इथला आहे, म्हटलं काही हरकत नाही बाबूजी, तुम्ही नाही गायले तर उद्या मी गीत रामायण गातो, एकच होईल, लोक दगड मारतील, मी खलास होईल, अंतयात्रेला तुम्ही या। हा चिडलेला माणूस रडला, तो म्हटला तुम्ही करताय ते योग्य, मी जातो, दिस इज बाबूजी। सावरकर हे तर बाबूजींचं आद्य दैवत। 1978 साली अन्नमानला गेलो, आणि पहिल्या म्हटलं दुसरं काही काम करायचं नाही, आपण 123 क्रमांकांचे कोठडीमध्ये जिथं जिथे सावरकरांना ठेवलं होतं तिथे आपण जायचं। आणि त्यानंतर मी 2 दिवसांनी अंदमान वगैरे पाहिलं, आणि मी अंदमान, कलकत्ता, नागपूर आणि मुंबई असं विमान होतं, त्या विमानात मी चढलं। मला काही नागपूरला उतरायचं नव्हतं, म्हणून मी काहीतरी वाचायला बसलो होतो, तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात टाकला, मी बघितलं तर बरं सुधीर फडके, नमस्कार। अरे म्हटलं, अरे कुठे? म्हटलं मुंबईत आलं। अरे गेलातच कुठे पण? म्हटलं अंदमानात गेलो होतो, त्या काळकोठडीमध्ये एक रात्रभर राहून आलो, मला ते वारकरी जाऊन येतो ना पंढरपूरला, त्याला जसं नमस्कार करतात तसं ते वाकले मला नमस्कार करायला, मी त्याला तसं करू दिलं नाही, आणि मी आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं। या जाणीवेतून त्यांनी वीर सावरकर हा चित्रपट निर्माण केला। अनंत अडचणी सोसून, प्रसंगी मानहानी सहन करून त्यांनी त्यांच्या या स्फूर्तीस्थानाचं चरित्र पडद्यावर आणलं। गेली काही वर्ष सावरकर पूर्ण करणं हे त्यांनी आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय मानलं होतं। जेव्हा सावरकर चित्रपट त्यांनी हातात घेतला, निर्माण करायचं ध्येय त्यांनी ठेवलं, त्यावेळेला देखील त्यांच्यावर खूप म्हणजे त्यांना मनस्ताप खूप झाला। त्यांनी ते देखील तिथे परफेक्शनिस्ट असल्यामुळे त्यांनी जो पिक्चर, त्यांना जो चित्रपट त्यांना जो हवा होता तसाच त्यांनी पूर्ण केला। मग त्यांच्यावर ते काम करत असताना त्यांच्यावर काही लोकांनी टीका केली, काही लोकांचे त्यांच्याशी मतभेद झाले, पण तरी देखील त्याच्यापासून ते डगमगले नाहीत। आणि ते बरेच वेळेला असं येऊन बसायचे, काय काय होईल, काय नाही होणार, पण थोड्या वेळाने परत ते सावरायचे। तो 80 वर्षाचा माणूस इतका जबरदस्त, त्यांचा थोडासा हट्टपणा असला तर त्याची जिद्द इतकी दाणगी होती की, आणि त्या चित्रपटामध्ये त्याने एवढा उत्साह घेतला होता, कधी कधी रात्री पहाटे 3-4 वाजायचं, पण ते कधीही थकले नाहीत। मधुशीले परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमे
पाहिला होता मग बदलासी अन्य देश चल जाओ सृष्टिची विविधता पाहो। आम्हाला ज्यावेळेस चित्रपट पूर्ण झाला आणि तो पंतप्रधानांनी पाहावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून मी पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये फोन केला, त्यांनी लगेच बोलवलं। तेव्हा बाबूजी म्हणाले, माझ्या आयुष्याची इतकी कर्तव्यता झाली, मला जगामध्ये आता काही नको, माझा हा चित्रपट झाल्यानंतर लगेच मला मरण आलं तरी मी अगदी सुखाने जायला तयार आहे। उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या सहजीवनात ललिताताई बाबूजींच्या बरोबर त्यांच्या सावलीसारख्या वावरल्या। विवाहातील मंगलसूक्त त्यांनी जणू सार्थ ठरवलं। आजवर मिळालेल्या असंख्य पुरस्कारांवर महाराष्ट्र शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानं जणू कळस चढवला। त्यांनी चित्रपट क्षेत्रात जे काही काम केलं, गाण्याच्या क्षेत्रात जे काम केलंय, सामाजिक क्षेत्रात जे काम केलंय, ते त्याबद्दल काही म्हणजे तोडत नाही, पण वडील म्हणून त्यांनी मला जे काही दिलं आहे, जे माझ्या संस्कार केलेत, आणि ते माझ्या मनात मी कुठेतरी जपलेलं आहे। कधीतरी अनेक वर्षानंतर उत्सुक श्रोत्यांसमोर पुन्हा एखादा कोवळा गायक स्निग्ध आवाजात म्हणेल, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, आणि वारा चांदण्यांच्या कानात कुजबुजेल, सुधीर फडके गेलेत कुठे, ते तर आपल्यातच आहेत की।